Hype Jono. Kali Tribhuvan.
Chakrapani Kovasa.
कुणाचा खळी काळा युबळा देईल सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाली कोवसा लडिवाळाचा भार वाहे उभाही पुढावया सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाणी कोवसा तुका म्हणे घटिका दिस तुका म्हणे घटिका दिस निमिषहीन संबे सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाणी कोवसा वैकुंठवासी श्रीयुत किशनराव नारायणरावजी फड यांच्या प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आयोजित केली गेलेली आजची ही कीर्तन सेवा म्हणजे कवळवाडी कार्यक्रमाचं आयोजन करते त्यांची तिन्ही चिरंजीव एवं दोन्ही सुकन्या अर्थात आपल्या आईची आज्ञा मानून मातोश्री सगुणाबाई किशनरावजी फड या माऊलीची आज्ञा शिरोधारी मानून त्यांच्या तिन्ही चिरंजीव एवं दोन्ही सुकन्याने आजचेही केलेलं आयोजन अर्थात श्रीयुत विठ्ठलराव सदाशिवराव आणि संजयजी आणि त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही सुकन्या उज्ज्वलाबाई नारायणरावजी मुंडे बोर्डा वर्तमान गंगाखेड आणि दैवशालाबाई बाळासाहेबरावजी बदने चांदापूरकर आपल्या वडिलाप्रती असलेली भावना श्रद्धा अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावी याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेला आयोजन आहे. विठ्ठल चिंतन म्हणून शिवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा अद्वैत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय सत्तेशी जीव समरस झाल्यानंतर सत्ता केवढी मोठी कामयाबी आहे याचं दिग्दर्शन करतात. वास्तविक सामान्य सत्ता आणि विशेष सत्ता. सामान्य सत्ता ही व्यवहार्य होत नसते. सत्ता ज्यावेळेला विशेष रूप धारण करते त्यावेळेला ती कार्यान्वित होत असते. सामान्य परमात्मा सर्वत्र व्यापक आहे त्याची सत्ता सर्वत्र पण त्याच परमात्म्याची सर्वत्र असलेली सत्ता ज्यावेळेला विशेष रूप धारण करते त्यावेळेला ती कार्यान्वित होत असते. सामान्य पाहिलं तर तो नाही ऐसा ठाव उरला से कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. परमात्मा सर्वत्र आहे किंबहुना त्याची सत्ता सर्वत्र आहे पण सामान्य सत्ता ही व्यवहार्य होत नसल्यामुळे तसं नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. नाथ महाराज म्हणतात पृथ्वीचा गुणगंध पृथ्वी स्वय गंधरूप असे तत्र गंधवती पृथ्वी असं नाही ऐकाचं वाक्य. पृथ्वी गंधरूप आहे पण माती डायरेक्ट घेऊन नाकाला लावल्यावर सुगंध येत नाही दुर्गंध येत नाही फक्त नाका धुळ जाते. पण कडक तापलेल्या जमिनीवर आपण पाणी टाकतो त्यावेळेला तिच्यातून गंध बाहेर पडत असतो. का विशेषत्वाला प्राप्त झाल्यावर
ती व्यवहार्य होत राहत. नाथ महाराज म्हणतात पृथ्वी स्वय गंधरूप अशी परिते सस्यादिके प्रति आभासे. पृथ्वी जरी गंध गुण असला तरी त्याला लतावीच्या रूपाने प्रगट व्हावा लागते. तस परमात्मा जरी सर्वत्र व्यापक असला तरी जेव्हा त्याची सत्ता प्रगट होते तेव्हा ती कार्यान्वित होते. विठ्ठल विठ्ठल त्या सत्तेला जाऊन जीवाने मिळणं ही जीवाचं कर्तव्य. सत्तेला जाऊन जीव मिळत नाही तोपर्यंत ती सत्ता कामयाबी नाही. जीवाचं पहिलं काम आहे की त्यांनी सत्तेचा फजा गाठायचा. हा एकदा सत्तेशी समरस झाला की सत्ता सत्ता वलबीन वाळलबी जळायची ताकद आहे सत्तेत. हा नियम कानून सत्तेला लागू नाही. टाईम आल्यावर नेम बदलायची पावर आहे कुणात? सत्तेत. विठ्ठल विठ्ठल आपली गावती मन आहे. सत्ते पुढं शहाणपण. सत्ता करील ती पूर्व दिशा. सत्ता असल्यानंतर डिपार्टमेंट बघायची गरज नाही. बघता तुम्ही नाही बघ त्याला खालीवरील चौकड एकच सत्ता. इथून ते थबरे नाही सत्ता तुझी नाही सत्ता खालपासून वरपर्यंत सत्ता जर वनवी असेल तर त्याला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काय काम ही बघायची गरज नाही आणि कोण अधिकारी याची चौकशी करायची गरज. सत्ता सर्वत्र कामयाबी असते. म्हणून तर प्रशासनाला देखील पॉवरवर दाबल्या जात. पुन्हा शासनानं शासन प्रशासनाला दाबतंय त्याचं नाव आहे सत्तेची ताकद. प्रशासकीय अधिकाऱ्याला देखील बिनशर्त माघार घ्यावं लागतं. पुन्हा पुढं सत्ते ती नियम कानून दाखवितील. हातात त्यांच्या आहे पण काय सत्ता करील ती पूर्व दिशा. सत्तेनं सांगितल्यावर बिन तक्रारी करावं लागत. नियमात बसतंय का नाही सत्ता एका शब्दात सांग. ए मी सांगतोय म्हणून कर काय असं असतंय का नसतंय? असंच असतं. टाईम आल्यावर नेम कानून बदलण्याची पॉवर असते.
बळियाचे आम्ही धानो बळीवंत करू सर्व सत्ता सर्वावरी. सत्ता सर्वावर करता येते, सर्वावर पण त्याला सत्तेला समरस होणं महत्वाचं. आजचा कार्यक्रम बघितला तर सत्ताधाऱ्याचा असल्यासारखं वाटायला लागलं. कारण अशी रत्न गोळा करणं ही काही सोपं नसतं. खेड्यापाड्याला गडे आणि योजक असत तर दुर्लभ. आमचा राजीव गांधी त्याच्यामध्ये कुणालाही जमत नाही. योजना गुणवानाची करायला राजी नंबर नाम याचा खेचेरी दाता घ्या. सर्व सत्ता आली हाता असला मसाला आहे मराठवाड्यात. हा पाठांतर आहे मारा विशेष. अवी उद्धववाद झालं, देवदत्तवाद झालं, आमचं कृष्णा महाराज झालं, या शिरत्न आळंदीसारख्या ठिकाणाहून आणायचं. ही सारी गोळा करायचा. ही बाकी आपल्या भागातले सर्व गुणजन ठीक आहे. ही रत्न गोळा करून आणायचं म्हणजे ही मला वाटते संजय गांधी निराधार योजना कामयाबी झाली आहे का नाही. आणि त्यात राजूचं नियोजन असते. ते गुणवान कंपनी पाहिली की असं वाटायला लागलं पुढचा कार्यक्रम सोडून द्यावा. परत सोडव विढाला विढाला सर्वत्र कामयाबी असल्यामुळे जीवानं फक्त सत्तेला जाऊन मिळायचं. आणि सत्तेला जेव्हा जीव मिळतो ना तुका म्हणे कैची जीव करासाठी आठ मात्र आहेत. बघे कीर्तन करासाठी चार वर तुकडा विठल विठल तुका म्हणे कैची कीव कुठे जीव निराळा वस्तुस्थितीनं जीव हा कोण आहे. भगवान स्वतः सांगतात ममई वांसो जीवलोक माझाच अंश जीव तरी देवापासून वेगळा कोणता आहे. आणि एकच घेऊन या छंद मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे मी आणि माझेपणाच स्वतंत्रतेला कारणीभूत. ज्या वेळेला जीव मी आणि माझ म्हणेल त्यावेळेला त्याला वेगळं पडायची पाहिजे. पण जेव्हा मी आणि माझं म्हणणार नाही त्यावेळेला मात्र सत्तेशी समरस असतो. सर्वात महत्वाचं एकच आहे मी आणि माझे न धरी परते टाकी ओझे मग मात्र भाव बळे फळती भिजे रघुमा देवी वरा. मी माझेपणा बाजूला केला अहंकार केला का म्हणे देव झाला. एकदा माणसातला मीपणा बाजूला गेला
माझेपणा बाजूला गेला की माणूस कोण आहे. देह नव्हे मी हे तने उरला उदे विठ्ठल उरला उदे विठ्ठल. देह नव्हे मी हे सरी उरला उरे विठ्ठल. मी देह नव्हे कारण देहाच्या निराशे पाविजे या ठाया आणि माझी ऐसी काया जवनो. सत्तेशी समरसता आली सत्ता मात्र अशी आहे. सत्तेकडे इतकी दांडगी पावर आहे. कदाचित व्यवहारातल्या सत्तेकडं काही काही गोष्टीच्या अडचणी दाखविल्या जातात. व्यवहारातली सत्ता बऱ्याच वेळेला रडकी बी असते. कशी असते? बजेट के अभाव में कामों में तिरंगाई चल रही है. हेच नाव काय? तिरड की सत्ता. विढाला काय म्हणती व्यवहारातली सत्ता? आपल्याकडली सत्ता बजेटची अडचण दाखवते का दाखवित नाही? दाखव. तशी ही सत्ता नाही ना. ज्या सत्तेकडे बजेटची अडचण आहे का? समर्थाचे घरी सकळ संपदा. समर्थाचे घरी सकळ संपदा. समर्थाचे घरी सकळ संपदा. समर्थाचे घरी सकळ संपदा. घरी सकळ संपदा. नाही तुटी कदा कास याची. त्याच्याकडे कोणत्याही टायमाला काही मागा. द्यायची दानच आहे ताकद. अडचणी झार्ग त्या सत्तेकडे काहीच नाही. अहो त्यांनी करायचं ठरविल्यावर हा तुझं घरी दानो हे ऐसे काही नाही. करिता नोहे ऐसे काही नाही. डोंगराची राई रंगराना. त्यांनी करायचं ठरविल्यावर होत नाही असं काहीच नाही. त्यांनी करायचं ठरविल्यावर अवघड नाही. अशुभाचे शुभ तुझ करिता
काही अवघड नाही पांडुरंगा. अव त्यांच्या मनात आल्यावर अशुभ तया पुढे शुभ होऊन आता कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाणे. अशुभ तया पुढे क्या बात आहे विठ्ठल विठ्ठल सत्येन करायचं ठरविल्यावर पत नाही असं काय टाकाऊतल्या टाकाऊ फायली निकालीत का निंद्यते ही तेने वंद्य आणि प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली म्हणजेच टाकाऊतील टाकाऊ यादी तुकोबाराने सादर केली. त्याच्या मनात आल्यावर तिथे कोणाचे चाले कसल्या फाईल कसं असते ती जातीवंत मोठी येत. आम्ही हमेशा सांगतो जी जातीवंत मोठी आहेत ना ती खाल्ल्या थरात लक्ष घालीत नाहीत. विठल अव देव जातीवंत मोठा आहे खाल्ल्या थरात लक्ष घालीत नाही मग त्याच्या मोठेपणा राहिला त्याच्या मोठा कोण ग्रामपंचायतला झटत बसतो तो अरे ती जातीवंत मोठा आहे ना खाल्ल्या थरात लक्ष घालीत नाही त्याला माहिती आहे आपला मोठेपणा उसनवारी उदारीचा नाही आणि भीक मागून मिळविलेला नाही. परमात्म्याची जी सत्ता आहे ती स्वसत्ताधीश आहे ती त्याचीच सत्ता आहे भीक मागून मिळविलेली सत्ता नाही. हा भीक मागून मिळविलेल्या सत्तेवर मात्र दडपण असतं. विढळ तुझे अवधार्य जाणून स्वतंत्र देता न मनसी पात्रा पात्र जे कैवल्यायसी पवित्र वैरी आई दिधली. विरोधकाला मोक्ष देऊन टाकला कोण विचारतो त्याला विरोधकाला का दिलं विरोधकाला काय कोण म्हणतो काय ताकद आहे त्याच्या मनात यायला होती. त्याच्या मनात आल्यावर तो कुणाला काही देऊ शकतो चौकशी नाही आणि अपील नाही फक्त त्याच्या मनात येणं महत्वाचं आणि त्याच्या मनात येण्यासाठीच असे कार्यक्रम करावे लागतात. विढळ अन्नदान ज्ञानदानासारखं कार्य करून याच्यातून पुण्यार्जन करायचं आणि ती आपल्या पितरांना समर्पण करायचं. या पुण्याईच्या बळावर वैकुंठवासी किसनराव नारायणराव फड यांना देव कुठ आपल्या पायात आपल्या सत्तेत मिळवून घेऊ. वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराचे संस्थापक
आमचे आश्रयदाते, गोविंद महाराजी केंद्रे, माणूस एवढी दुसरा बोटा माणूस ना, डोकं बिबारकच एवढं होतं, पण डोकं इतकं सुपर होतं, टाळू चांगली माखलेली असली पाहिजे. विढळ बारकल डोकं सुपर माइंड. महाराष्ट्रात जेवढे महाराज झाले तेवढ्याला तेवढी उंची गाठता आली नाही तेवढी गाठली. ही पुण्यातला जी डोम तयार झालाय, स्वतः कराड साहेब मला म्हणले, काय म्हणले एवढं दुसरा माणूस शिकलेला बी एवढा नाही, पण येऊ मी नुसता खांब सुद्धा त्यांच्या बरोबर उंच करू शकलो नाही. माझ्या समोरची उद्गार आहेत, मला स्वतःला बोलले कराड साहेब काय डोकं म्हणले या माणसाचं. दुसरी चौथी झालेला माणूस आणि एवढं उंचीचं मंदिर आणि ते आदर्शदायी, मला खांब उभा करता येणार म्हणले त्यांच्या उंची, पण मी ठरविलंय असलं काहीतरी मी करणार आहे. म्हणजे केंद्रीय महाराजांच्या डोक्याची प्रेरणा कराड साहेबासारख्या एवढ्या मोठ्या बुद्धिमान माणसानं घ्यावी आणि मग डोमची उभारणी केली. डोम चिल्लर नाही महाराज, आशिया खंडात गाजलेला डोम आहे तो. विढळ मुद्दा काय, ते केंद्रीय महाराज ज्ञानेश्वरीची मंदिराचे संस्थापक, ते त्यांनी एक हमेशा म्हणायचे, आम्ही विद्यार्थी असताना त्यांचं ऐकलं, ते म्हणायचे माणूस कुठं गेला हे कशाहून कळलं. आपल्याकडे पद्धत आहे, रक्सावडून आल्यावर गुरुजी बघतच का नाही आपण, हां आपली पद्धत आहे. होय बरं सर, सरपंच कसं असंच रक्सावडून आल्यावर माणसाशी टोपलं उचलून तुम्ही बघितलं करतो आता लक्ष ठेवाय तुम्ही, म्हणजे रक्सावडून आल्यावर असं थाकलेलं असतं, कुणी कुंकू कुणी राख अशी साफ करून ठेवतं, त्याच्यावर उमटत असतं कुणकट गेलंय काय असत, हां ते उमटल्याहून माणसं म्हणते ते कुणकर सरकले असं त्याच्यावर असत, ती टोपलं उचलून बघायचं कुणकट गेले, मग ती बघितल्यावर त्याच्यावर जी पावलं उमटली त्याच्यावर अनुमान केलं जातं व हे इकडं सरकले असं. आपण जनरल ती लावीत नाहीत वैकुंठ वाशी कैलास वाशी ही सर धोपट आप नाही की नाही. केंद्रीय महाराज म्हणायचे माणूस कुठं गेला त्याचं उघड प्रमाणपत्र काय, ज्या व्यक्तीसाठी गल्ली बोळातली माणसं बरं झाले म्हणत असतील तर समजायचं सरळ नरकाला गेला. काय बोलणं कळायला का नाही, गल्ली बोळातली जवळची माणसं म्हणते असतील ही बरं झालंय तर समजायचं काय कुठे गेला नरक. पण ज्याच्यासाठी गाव हळहळत अस समजायचं स्वर्गाला गेलं, पण ज्याच्यासाठी आळंदी पासून माणसं येते समजायचं वैकुंठला गेला. विढाला 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 परिसर हळहळत असेल, संबंध जनता हळहळ करीत असेल तर त्यांची वाक्य असायची म्हणायची बिन तक्रारी वैकुंठ. म्हणजे याचा अर्थ असा, आपण केलेल्या पुण्याईच्या बळावर भगवान त्यांना आपल्या स्वरूपात मिळवित असतो, ही बी सामान्य ताकद आपल्याला दाखला देतो महागाला. असं होतंय का, होतंय. अहो जग जाहिरे धुंदुकारीची कथा आपण भागवतात अनेक वेळेला ऐकली आहे, धुंदुकारीच्या अंदाधुंदीची पावती पिशाच्या येऊनीला शास्त्रात तीन येऊनी आघोरा सांगितल्या, दान न द्याल तरी जाल आघोरा गा. आघोरा येऊनी तीन आहेत, सर्प येऊनी आघोरा येऊनी लवकर मुक्तता नाही, पिशाच्या येऊनी आघोरा येऊनी लवकर मुक्तता नाही, आणि वडाचं झाड आघोरा येऊनी लवकर मुक्तता नाही. विढळ ही
आघोर यवनीला जाऊन प्राप्त झालेला कोण दंडकारी. पण महाराज आपल्या भावाचा उद्धार झाला पाहिजे. कौटुंबिक नात आपल्या भावाचा उद्धार झाला पाहिजे याच उद्देशाने गोकर्णानं काय केलं, भागवत कथेचं आयोजन केलं आणि भागवत कथेचं श्रवण करून पिशाची येवनीला गेलेल्या आपल्या बंधूचा बिनतक्रारी उद्धार केला असं आपलं शास्त्र सांगत. भागवत म्हणजे वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ ग्रंथ. विढल म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल जेव्हा आपण अन्नदान ज्ञानदानासारखा राब करतो, पुण्यार्जन करतो आणि पितरांना समर्पित करतो, या पुण्याईच्या बळावर देव चौकशी न करता त्यांना आपल्या स्वरूपात विलीन करतो. महाराज हे पावर आहे. म्हणून व्याकरणामध्ये पुत्र शब्दाचा अर्थ करताना म्हणतो काय, पुत्र पुत्र म्हणजे काय, पुत्र शब्दाचा अर्थच आहे. पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र. किम नाम पुत्र, 28 प्रकारचे नरक भागवतात वर्णन केले. त्या 28 पैकी एक पुन नावाचा नरक आहे. त्या नरकातून आपल्या पितरांना अन्नदान ज्ञानदानासारख्या क्रियेचा राब करून जी संतती पुण्यार्जन करून आपल्या पितरांना समर्पित करीत असेल त्याला म्हणायचं पुत्र. पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र. पुत्र अन्नदान ज्ञानदानासारखा राब करून पुण्यार्जन करून समर्पित करीत असे तयाचा हरिख वाटे. वा क्या बात, सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरी तया शिवी शिकीर शरीर लोण कि जे विठाला आपल्या भावना आपली श्रद्धा अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं इतरांप्रति समर्पित करण्याची ही वैदिक परंपरा, ही मनमानी नाही, वेदोपार्जित परंपरा. थोडक्यात हे जर नाही केलं तर पुत्र म्हणून घ्यायचा अधिकार नाही. पुत्र
दुराचार पुत्र झाला नाथ महाराज तो सांगतात कसे नाथ महाराजांचं पुरुषाची पर्व का जन्मात जोडे एक वेळ जय माता पित्याचा अंत काळ ही धर्माची वेळ अति पवित्र आणि म्हणून तिन्ही सुपुत्र एवं दोन्ही सुकन्याला धन्यवाद आहे विढल काय असत आपल्या पित्राबद्दल आपण ही जी कृतज्ञता व्यक्त करत आहोत अन्नदान ज्ञानदानाच्या रूपाने एवढ्या वैभवशाली पद्धतीने त्यांना आपल्या भावना समर्पित करणं म्हणजे संजय गांधी ध्यानात असू दे एक वाक्य व्यवहारातल्या प्रगती पथाचे जेवढे मार्ग आहेत मोजायचे नाही कोणते मार्ग प्रगती प्रगतीचे जेवढे मार्ग आहेत एकाही मार्गावर एकही गतिरोधक तयार राहत नाही सारे गतिरोधक साफ होतात आणि रस्ता साफ सुथरी होतो यांचं जर समाधान नाही केलं की म्हणा पूर्वजांचं तर जागोजागी गतिरोधक होतात म्हणावं तशी प्रगतीची स्पीड धरता येत नसते विढळ आणि म्हणून खरोखरच व्यवहार कसा असतो पित्राबद्दल तो आदर्श आजच्या कुटुंबाकडून घेण्यासारखा आहे हा पर्व काळ मागुता त्या बाबा पुरुषाशी नातुडे सर्वथा येथे श्रद्धेने कर्म करिता पवित्रता अक्षय विधाला खरोखर वडिलाचं हे प्रथम पुण्यस्मरण वैभवशाली पद्धतीनं साजरं अहो ही अशी रत्न गोळा करून परमार्थाचा जो आनंद घेणे ह्याचं एवढं काय त्यांनी ज्या वेळेला आपल्या संततीकडं बघायचं आहे किंबहुना किसनराव वरून जेव्हा खाली बघतील तेव्हा त्यांना प्रसन्नता निर्माण बास लेकरा असावी कसाऱ्याच्या घाटात तुम्ही बघितलं असेल डबल इंजिन लावतात आजच्या घडीला एक उद्धव नाही दोन उद्धव आहेत आणि ते बी एकाकडे कोणाच उभे आहेत आणि मग उभं करताना इंजिन काय असं मग तिकडं डब्याकडे उभं करीत असेल काय विढाला 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 असले तरी कृष्णार्जुन बी आहेत ही बी लक्षात ठेवा पण उद्धवाच्या अगोदर अर्जुनाला सांगितलं असल्यामुळे अर्जुन सांगायला विढाला विढाला
खरोखर एवढं वैभवशाली पद्धतीने आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण साजरं करणं याच्यात महाराज वस्तुस्थितीनं वैवाहिक जीवनात प्रापंचिक जीवनात एकाही प्रकारचा अडथळा येत नसतो. साध्या भाषेत बोलायचं म्हणजे रान मिळून येत असतं प्रगतीचं. विठ्ठल विठ्ठल आपलं चिंतन आहे सत्यशी समरस झाल्यानंतर कोणत्याही रूपानं होत सत्तेला समरस झालं ती सत्ता असली पॉवर बाद आहे. कसल्या बी फायली तिनं निकालात काढल्यात काढल्यात का नाही काढ मगात बोललो मी निंद्यते ही तिने वंदे केली काय चौकशी त्याची. कारण धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा अन कर्मा पासून दुस्तरा. कितीही वाईट कर्म असेल त्याच्या मनात आल्यावर बिन तक्रारी चौकशी सुद्धा नाही. तुकोबऱ्याचं जाहीर सांग पहा किती आले पहा किती आले मेहंदी लागली का नाही लागली 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 पहा किती आले याची नाही. ज्ञानोबर आणि ज्ञानेश्वरीत म्हणलं आखाडे झोंबा झोंबी खेळू सखे ती मत्वा प्रसवम यत्तम हे कृष्ण हे यादव हे सखे ती पण अजानता महिमानम तवेदम. अर्जुन म्हणायला अर्जुन काय म्हणायला कृष्णा आखाडे झोंबा झोंबी खेळू पण डाव हरला का नाही विठाला आपला मुद्दा आहे. पहा किती आले शरण समानची केली नाही विचारिले गुण दोष कोणाचे हे सत्ता काम करीत त्याच्या हातात आहे महाराज. कशाचं पाप आणि पुण्य आले पापी होती पुण्यवंत पापी होती पुण्यवंत होती पुण्यवंत नकरी घात दुर्जन. काय ताकद आहे घाता घात निवारी अंछाया पितांबरी करी म्हणून हो नादा गळेगा Yeah.
कडी काळा ही उबळा देईल. महाराज म्हणतात काळ सदा काळ गणना करी आयुष्याची. हो सतत त्याचं माप चालू असत. मापारी येतो सारख मोजित राहत. घडी घडी काळ वाटयात पाय अजूनही किती आहे अवकाश. गरम व्हायला टाइम लागतो. विढळ कारण लोडिंगची मशीन आहे. कारण ऊस जास्त झालाय ना त्याच्यामुळं लोड वाढायला जड आहे ना. कारण हे कोरोनातून असा मुसाण सुटल्यासारखं झालंय. हा सर्व प्रकारचे कार्यक्रम आणि त्याच्यामुळं लोड म्हणजे लोड आहे. आता याच्यानंतर एक काल आहे अनंतर सोलापूर. हां असलंय पण आता इथं कसं आहे इथं ह्या कुटुंबाशी असलेलं निकटवर्ती प्रेमाचं नातं त्यामुळं सकाळचं वेळेच्या आत उडकल्यामुळं ही जमलंय. नाहीतर मग सारं निराधार योजनेच जमा झाला. हो पण नाही मुकुंद महाराजाचीच काशी नगर वेळेच्या घडलंय. विढर कोण आता कळी काळा येऊ बळातील. काळ सर्वत्र साक्षीदार म्हणून काम करतो. काय म्हणून काम करतो? साक्षीदार. आणि कसं असतं बऱ्याचशा गोष्टी पुरावा जरी नष्ट केला तरी साक्षीदारावर पुन्हा उकल होत असतो. काय साक्षीदारानं जर साक्ष दिली मी याचा प्रत्यक्ष दर्शी आहे तर पुन्हा कस्टडी काढून केलेल्या फुटाण्याच्या पावत्या कबूल करायला लावतो. असं असतंय. पण इथं कसं आहे काळ सामान्य नाही हे त्रिवार सत्य. काळाची पावर सांग सृजी त्या ब्रह्मांडे काळ गिळी पाळी त्या विष्णूची मान पिळी प्रलय रुद्राची होळी काळ महाबळी करीत असे. फिल पावर बाजे तो बी पण एकच संतांना बिहू नये. कोणाला? संतांना बिहू नये. कारण संतांना माहिती कसं असतंय हत्यारावर बी फायनल कशावर. आम्ही हमेशा सांगतो एकतर मोठ्याबरोबर खटका उडू नये. काय मोठ्याबरोबर खटका उडत असत खटका खोटी व्हायचा टाईम आला तर बघा बाबा तुम्ही केलं तरी आम्ही तुमच्या सावलीला राहिलेली माणसं आज्या पंजापासून तुमच्या काशवी नजरेतील उगच कशाला नसलेलं काय असं म्हणून साईड देत जावी. कुणाला? कुणाला? मोठ्याला. साहेब हे बघा आता कसं आहे किती बी केलं तरी मोठी ती तुम्ही मोठी माणसं. हा मग
एवढ्यावर मी निसत नसेल. सर्व प्रकारची नम्रता दाखवून मी जर बघायचीच म्हणून बसला असेल तर मग एकच ध्यानात ठेवायचं काय तू कमन भात भरा हरी राम बानी. अजय मग इकडे तिकडे हाणायचं नाही, पुन्हा माणसात तोंड दाखवलं नाही पाहिजे. काय तात्पर्य काय? अहो तस तुक बरं म्हणलं ना, तुका म्हणे काळे काळे गेले तोंड. तुका म्हणे काळे काळे केले तोंड, प्रकाश अभंड देखोनिया. काळाच्या साक्षीवर जीवाची सजा अवलंबून आहे. प्रत्येक जीवाला जी सजा आहे, किंबहुना जी त्रास तकलीफ आहे, जी कस्टडी आहे, कुणावर? काळाच्या साक्षी. पण तुकोबराय म्हणतात झपका झपकीचा परिणाम. तुका मने काळे काळे केले तो प्रकाश अभन्न देखोनिया. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. काय बात आहे? काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत. अंकित केले एका जनार्दने अखंड सुख सोहळा विढाला. म्हणून कोण आता कळी काळा येऊ बळा देईल, कारण काळ बळ करतो नाही असं काळाची चलती
दिलीप भी कच्चा नाही बाबा, भगीरथाचा बाप आहे. क्या बात, सगळेच माहिती आहे. भगीरथाचा बाप काही कच्चा आहे का दिलीप? विठाला विठाला हाला विठाला 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 हाला विठाला. आपला मुद्दा आहे, काळ बळ करतो पण कुठं बी नाही. जेव्हा सत्तेशी समरसत आहे कोणत्याही रूपाने येऊ द्या, सत्तेची समरसता आली काळ बळ करीत नाही. हा तुका म्हणे भेने काळ नये तिनी राणी. हा ऐसा वाद पंडू सुद्धा. हा म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता. आणि ऐसा वाद पंडू सुता क्षेत्रा लागी. कसे हे शरीर नेमकं कुणाचं असा वाद आहे आपल्याकडं. सुनात मधल्या काळातला काय झाला, कशील त्याची जमीन, राहील त्याच घर, म्हणजे कशील त्याची जमीन हे क्षेत्र आहे. इदं शरीरं गौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो व्यतितं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदा. शरीरात एक क्षेत्र म्हणजे शरीराला क्षेत्र म्हटलं, पण ह्या क्षेत्राबद्दल वाद आहे. ती नेमकं कुणाचं आहे? हा आपल्याकडं जाहीर संतांनी सांगितलं ते हे हे, पण काळाचंच आहे का? हा म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता. काळाच्या सत्तेतला आहे का? आणि काळाच्या सत्तेतला असलं तर तुकोबरांनी वापस केला असतो. केला नाही वापस. तुकोबर म्हणले कोण आहे ते वापस घेणार? घेऊन गेले वैकुंठाला. नाही दिलं काळाच्या तात. अजय काळाचीच जर सत्ता असती तर काळानं सोडलं नसत. अशी अनेक महात्म्याची उदाहरणं आहेत. त्यांनी काळाच्या ताब्यात शरीर दिलं नाही म्हणा, आपल्या आपल्या शरीराची व्यवस्था आपणच केली. अशी बहाद्दर होऊन गेली काही काही. आता यादी सांगून टाइमपास करीत नाही, पण वस्तुस्थिती काळाच्या ताब्यात दिलं नाही. असेल काळात काळाला ह्या पंच कमिटीनं ऑथॉरिटी पत्र दिलंय. काळाच्या बापाचं काय क्षेत्र काय? आपल्या ढिलेपणाचा ती फायदा घे. पण आपलं जर असेल नित्य सत्य मित्त हरिपाठ जाशी कळे काळ. बघ बरं म्हणून नुसतं वाकड्यानं जर बघ बरं म्हणा ह्या क्षेत्राक बघत बी नाही. आओ तुका म्हणे भेने आणि काळ नाही तेने राणी. त्या रानात आमचं राण आहे म्हणायची काय ताकद आहे? जाऊ तयार. त्या बघा तुका म्हणे काळ पाय धरिल्या न चले बळ. हो पण त्याचे का देवाची तात्पर्य काळाची तलती जरूर आहे, पण संतांनी नाम चिंतनाचं दांडगा हत्यार वापरलं आहे की नाही? मगात प्रमाण दिलं तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता बरहारी. हत्यारावर बी असत, हत्यार जर तीक्ष्ण असलं ना तर मग पुढची व्यक्ती थोडा काय करते? नरम होऊन चालते. हत्यार असल्यावर माणूस थोडं कितीबी मोठा कुणी बी असला आणि कसला बी असला तरी मुद्दाम सांगत असतो. काय आओ सुपाऱ्या देऊन मारायची पद्धत सर्व जगाला माहिती, लहानापासून मोठ्यापर्यंत गाजलेलं आहे. का कसं मारायचं? मोठी लोक कशी मारमारी करते? समोर येत नाही. कशी मारतील? सुपाऱ्या देत. हां पण त्या सुपारी घेणाऱ्याला एवढंच कळावं काय, ज्याची सुपारी घेलो त्याच्याकडे अडकीत आहे. काय घेते वे सुपारी? आ जाहीर सांगत यमधर्म सांगी दुता तुम्हा नाही तेथे सत्ता जिथे होय हरी कथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा. हा घेत नाही मारा गावा
काय म्हणतार बी आता मोसम धरायला वयाच्या मना बरं वाटायले विढाला विढाला तात्पर्य सत्तेची पावर म्हणून कोणा ताकळी काळा येऊ बळा देईल सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाणी को वसा विशेषण कोणतं लावले चक्रपाणी पाणी म्हणजे हात चक्र म्हणजे चक्र ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रपाणी तयारीत येतो म्हणून नका जाऊ तया गाव कारण सुदर्शन यावा घिरती फिरे भोवती त्याच्यामुळं कोण आता कळकाळा येऊ पळा देईल सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाणी कोवसा कोवसा कुत्र बसती ती कोवसा तो कुठे याचा अर्थ तो सर्वत्र आहे ज्याच्या आधारानं हा सारा गाडा चालायला हे विश्व चळतसे जेने परमात्मे त्याच्या सत्तेनं चालले चाले हे शरीर हो किंवा प्रत्येक आवृक्षाची ही पान हाली ज्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे वैकुंठ कैलास तीर्थ क्षेत्र देव न ठाव रीता कोठे रीता कोठे तया विन ठाव रीता कोठे म्हणजे याचा अर्थ सर्वत्र त्याची सत्ता आहे बघा मी प्रमाण म्हणलो जगदाकारी झाली सत्ता आणि वारून गेली पराधीनता किंवा त्रिभुवनी याची सत्ता कया रक्षिता तो झाला आणि कसं असते कारण ते सत्ता शिरी कोण करी आव्हेर आणि सत्ता बी अशी सौतीच्या लेकरासारखी नाही कस वाटायला लागलंय आता आता प्रत्यक्षात विठेऊन विठ्ठल खाली आल्यासारखा वाटायला आणि हे विठ्ठल हेच विठ्ठल आमच्या ज्ञानोबाच पोरग ताकद म्हणजे पोरग जर इतकं ह्या साऱ्या प्रपंचाच्या गाड्यातून एवढी प्रमाण ध्यानात ठेवतंय त्यार्थी तयाचा हरेक धन्य माता पिता तयाची वा भुक्ती मुक्ती ज्याच्या कामारी रिद्धी सिद्धी ओळगती द्वारी सुदर्शन गिरिटी करी आन काळ कापे धाके दुरी तया विढाला थोडक्यात सत्ता जी आहे ती चुलत भावाच्या हातात नाही चुलत्याच्या हातात नाही सावत्र नाही सत्ता कसली सख्या बापाची सत्ता कसल्या बापाची सख्या बापाची मानलेल्या बापाची नाही सख्या बाप आहे तो आपला कोण कोण हा देव म्हण पितामह जगतो माता धाता पितामह आपल्या बापाची सत्ता आणि जेव्हा आपल्या बापाची सत्ता आहे म्हणून कळाले होते घडेला तैसे घडो आता बापाची सत्ता Oh, yeah.
दिलं तैशी घडू माता माय बापाची सत्ता तुका म्हणे दाता पांडुरंग ओळ गेल्या थोडक्यात सत्ता बापाची सत्ता आणि तो बाप लडीवाळाचा भारव आहे उभा आहे कुडावया कुडण करणं संरक्षण करणं कुडण करणं म्हणजे कुडण शब्दाचा अर्थ संरक्षण आहे पण केवळ संरक्षण असा नाही कुडण करणं म्हणजे चारी बाजूला कुंपण करून रक्षण करणं कड करणं म्हणायचं आपल्या भाषेत चारी बाजूला कड करून रक्षण आहे मधी कुणी घुसता काम आहे हा म्हणून उभा आहे कुडावया कारण लडीवाळाचा भारव आहे उभा आहे कुडावया तुकोबाराय म्हणता कसे आई जशी आपल्या लेकराला एक क्षणभर मी विसर Oh, my God.
नेते एकदा प्रत्येक